नमस्कार शेतकरी बांधवांना, सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये मी आपले सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सध्या येणाऱ्या काकडीवरती सध्या या वातावरणातील बदलानुसार भुरीचा डावणीचा प्रादुर्भाव आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये दिसून येईल. तर निश्चितच या ठिकाणी जे भुरीचे स्पॉट असतील ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला भुरीवरती कंट्रोल कशा पद्धतीने करता येईल त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे. निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला लागणार आहे. आणि हा मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपण कृषी मित्र निलेश स्वराज या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईबर नसेल केलं तर निश्चितच करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन या ठिकाणी दाबायला तुम्हाला विसरायचं नाहीये. मित्रांनो, काकडी पिकामध्ये साधारणपणे दोन चार तोडे झाले असेल, दोन चार तोडे झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला भुरीचा प्रादुर्भाव चांगल्या पद्धतीमध्ये दिसून येणार आहे. तर निश्चितच मित्रांनो, या भुरीच्या प्रतिबंधकसाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी स्प्रे करून जी भुरी आहे या ठिकाणी ती भुरीचा आपल्याला कंट्रोलमध्ये करायची किंवा ती भुरी आपल्याला या ठिकाणी जाळायची आहे. तर निश्चितच मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या धानोका कंपनीच्या मिस्टर लस्टर हा एक प्रोडक्ट आहे. या ठिकाणी त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करून जी काकडी पिकावरती असणारी जी भुरी आहे या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने तिच्यावरती कंट्रोल मिळवायचा, जाळवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अजून एक कॉम्बिनेशन याच्यामध्ये आपल्याला टाकता येईल, याच्यामध्ये मायक्रोबॅक्स कंपनीचा सॅटेलाइट असेल किंवा पॅराफॉट कंपनीचा पॅन्थॉर असेल, तर या दोन कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला ही भुरी रोग याच्यावरती चांगल्या पद्धतीमध्ये नियंत्रण मिळणार आहे. त्याचबरोबर हा स्प्रे करत असताना याच्याबरोबर पांढरी माशी असेल, मवा असेल, तोतुडा असेल, तर याच्यात या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये असणारा टकाप हा एक जो मॉलिक्युल आहे या ठिकाणी आपण जर वापरला तर पांढरी माशी, मवा, तोतुडे जे रसशोषक किडे आहे याच्याबरोबर चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी नियंत्रण मिळू शकतं. हा एक वापरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला ह्या दोन मॉलिक्युलमध्ये आणि तिसरी गोष्ट राहिली स्टिकरचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वापर करून आपल्याला या भुरी रोगावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण करून घ्यायचे. त्याचबरोबर पुढील येणाऱ्या स्प्रेच्या शेड्यूलमध्ये आपण आता भुरीसाठी या बुरशीसाठी लस्टर त्याचबरोबर सॅटेलाइटचं कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे किंवा पॅन्थराचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. येणाऱ्या परत साधारणपणे 6 ते 8 दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा धानुकाच कंपनीचं निसोडियम हा एक सुंदर प्रोडक्ट आहे. एकरी 120 ml प्रमाण आहे आणि लस्टरचं 384 ml प्रमाण आहे. निसोडियमचं एक या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये भुरीवरती कंट्रोल चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी निसोडियमचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीमध्ये काय काकडीच्या भुरी रोगावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये फायदा होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी भुरी येणं साहजिकच वातावरणातील बदल असतील, वातावरणातील परिणाम सुद्धा या ठिकाणी बुरशी रोगाला आमंत्रण करत असतात. त्यासाठी आपल्या पिकाची रोग प्रतिकारक क्षमता चांगल्या पद्धतीमध्ये टिकण्यासाठी सर्वात प्रथमतः या ठिकाणी आपल्याला जमिनीमध्ये सल्फरचं ऍप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी 1 ते 2 वेळा या ठिकाणी वाढवून घ्यायचे, म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये देऊन घ्यायचे. सल्फरमुळे सुद्धा या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने झाडाची रोग प्रतिकार क्षमता, त्याचबरोबर भुरीला सुद्धा आमन भुरीला आपण या पद्धतीने कंट्रोलमध्ये चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सल्फरचं या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन करून घ्यायचे. सल्फर वापरताना शक्यतो लिक्विड स्वरूपातला वापरा किंवा सिजेंटा कंपनीचा थायनुट्री आहे, 100% वॉटर सोल्युबल आहे, तो वापरा. कारण आपल्याला ड्रिपने देताना या ठिकाणी काहीही अडचण येणार नाही. त्यासाठी लिक्विड स्वरूप आहे किंवा थायनुट्री आहे. जे कोणी पावडर स्वरूपातले वापरणार असेल ते शक्यतो ते 2-4 तास भिजवा आणि मग या ठिकाणी ड्रिपच्या सहाय्यातून त्याची निवळी सोडण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर या ठिकाणी भुरीचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पोट्याचे सुद्धा लेवल या ठिकाणी वाढवावी लागणार आहे. म्हणून जमिनीतून एकदा सल्फरचं ऍप्लिकेशन दिल्यानंतर एकदा पुन्हा एकदा पोट्याचं ऍप्लिकेशन म्हणजेच प्लेन पोटॅश जो आपण 0050 म्हणूया किंवा पोटॅशियम सोनाइट म्हणूया त्याच्यामध्ये सुद्धा सल्फरचं प्रमाण आहेच आहे, पण आपल्या जमिनीतून सुद्धा पोटॅश या ठिकाणी वाढला पाहिजे. त्याचबरोबर ऑक्साईड फॉर्ममधला जो पोटॅश असेल तो या ठिकाणी आपण देऊ शकतो. ज्या पोटॅशच्या ज्या स्रोत आहेत मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या की जेणेकरून आपल्या पिकाला पोटॅश अवेलेबल होईल, पोटॅशच्या बॅक्टेरिया असतील, त्याचबरोबर पोटॅशच्या अजून काही ज्या ग्रेड असतील तर या ठिकाणी सुद्धा आपण देऊन आपण पोटॅशची लेवल वाढवून आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीमध्ये हेल्दी त्याचबरोबर आरोग्य झाडाचं आरोग्य चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम सल्फरचं ऍप्लिकेशन, नंतरच्या ऍप्लिकेशनमध्ये पोटॅशचं ऍप्लिकेशन या ठिकाणी आपण देऊन घ्यायचे की येणाऱ्या भुरी रोगावरती चांगल्यात चांगलं प्रतिबंधक उपाय म्हणून या ठिकाणी आपल्याला सल्फर आणि पोटॅशचं ऍप्लिकेशन करून घ्यायचे. त्याचबरोबर फवारणीच्या व्यवस्थापनामध्ये आपण सर्वात अगोदर पहिले लस्टरचा एक स्प्रे घेतात आणि नंतर न येणाऱ्या परत 8-10 दिवसाच्या स्प्रेमध्ये या ठिकाणी आपण निसोडियमचा वापर करून घेणार आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये आपल्याला ज्या भुरी रोगावरती चांगल्या पद्धतीमध्ये नियंत्रण मिळवण्यासाठी आपण हाय लेवलची जी भुरी कंट्रोल असेल जी सर्वात जास्त झाली असेल या ठिकाणी याचा वापर करणार आहोत. पण मित्रांनो, जर आपल्याला कुठेतरी भुरीची सुरुवात असेल, कुठेतरी नॉर्मल स्टेजमध्ये असेल तर या ठिकाणी कॅपटॉप कॉन्टॉप आहे, ताकत आहे, त्या पद्धतीमध्ये टाटाचं या ठिकाणी ताकद वापरून सुद्धा आपण याचा
चांगल्या पद्धतीने फायदा घेऊ शकतो. त्याचबरोबर स्वाधीन सुद्धा आहे. या सुरुवातीच्या जर ग्रेड असतो तर या ठिकाणी आपण सुरुवातीच्याच कंट्रोलमध्ये वापर करू शकतो. पण निश्चितच मित्रांनो, जर हाय लेवलला या ठिकाणी जर आली असेल तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी लष्टर आणि मिसोडियम शिवाय पर्याय नाही. निश्चित मित्रांनो, हा जर ऍप्लिकेशन जर ऍप्लिकेशन आपण जर चांगल्या माध्यमातून जर केलं आणि विशेषतः पाण्याचा पीएच या ठिकाणी कंट्रोल करून घ्यायचं आहे का, भुरीरोगाला सुद्धा पाण्याचा पीएच सुद्धा या ठिकाणी बराचसा प्रतिकारक करणारा असतो, त्या ठिकाणी पाण्याचा पीएच सुद्धा चेक करा आणि आपल्या फवारणीच्या माध्यमातून भुरीरोगावरती चांगल्या पद्धतीने आपण नियंत्रण या ठिकाणी मिळवू शकतो. निश्चितच मित्रांनो, अशा समोर आपल्यासमोर एक दोन शब्द मांडण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच तो तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.